आता आपण रजेचे प्रकार बघणार आहोत आता रजेचे प्रकार दोन प्रकार आहेत एक देय अनुज्ञेय रजा आणि दुसरी विशेष रजा आता देय अनुज्ञेय रजेमध्ये रजेचे कोणकोणते कुं प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे अर्जित रजा आता अर्जित रजा हा कोणत्या नियमाखाली आहे तर नियम क्रमांक पन्नास आणि एकावन्न दुसरा रजेचा प्रकार आहे अर्धवेतनी रजा त्याचा नियम क्रमांक साठ आहे आता तिसरा प्रकार आहे परिवर्तित रजा त्याचा नियम क्रमांक आहे एकसष्ट अर्जित अनर्जित रजा लिव त्याला लिव नॉट ड्यू असं म्हणतात त्याचा नियम क्रमांक आहे बासष्ट आणि पाचवा रजेचा प्रकार जो आहे तो आहे असाधारण रजा म्हणजे नियम क्रमांक त्रेसष्ट हे जे एक ते पाच प्रकार आहेत हे पाच प्रकार देय व अनुज्ञेय रजेमध्ये मोडतात आता प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर रजेचे प्रकार दोनच आहेत एक अर्जित रजा आणि दुसरी अर्धवेतनी रजा नियम त्याच्यामधील तीन आणि चार परिवर्तित रजा अर अनर्जित रजा या दोन ज्या रजा आहेत या दोनशीच लिंक आहेत म्हणजे अर्धवेतनी रजेशीच निगडीत आहेत त्यामुळे त्याला त्या रजेचा उपप्रकार असा संबोधलं जातं आपण आता रजेचे देह अनुदेय रजा काय आहेत ते प्रकार पाहिले आपण आता विशेष रजा काय आहेत त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते पाहू पहिली विशेष रजा आहे ती प्रसूती किंवा गर्भपात रजा नियम क्रमांक चौऱ्याहत्तर विशेषतः ही रजा महिला कर्मचाऱ्यांनाच देण्यात येते दुसरी असे विशेष विकलांगता रजा नियम पंच्याहत्तर एखादा हेतू पुरस्कर झालेल्या इजेबद्दल ही रजा मंजूर करण्यात येते तिसरा प्रकार आहे विशेष विकलांगता रजा नियम शहात्तर अपघाती इजेबाबत काम करत असताना शासकीय कर्मचाऱ्याला जर काही इजा झाल्या असतील अपघात झाला असेल तर अशी रजा या नियमाखाली मंजूर केली जाते चौथी रजा आहे रुग्णालयीन रजा याचा हॉस्पिटलाइज लिव नियम क्रमांक सत्याहत्तरनुसार पाचवा रजेचा विशेष रजेचा प्रकार आहे खलेशांची रजा नियम अठ्ठ्याहत्तर आणि सहावा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे क्षयरोग कर्करोग कुष्ठरोग पक्षघात रजा हा नियम एकोणऐंशीमधील परिशिष्ट तीनमध्ये याबाबतचा हवाभाव करण्यात आलेला आहे आणि विशेष रजेचा शेवटचा प्रकार हा अध्ययन रजा नियम ह्या अशा ह्या सगळ्या आता देय अनुज्ञेय आणि विशेष रजा प्रकार आहेत याबाबतचा आपण एक एक रजेबद्दल सविस्तर चर्चा करू